नमस्कार सर्व मित्रांनो, आज घडीला सगळ्यात वाईट गोष्ट अशी की कोणीही कुठलंही क्षेत्र असो त्या ठिकाणी काही चूक असेल तर बिलकुल सांगायला आणि बोलायला घाबरतात आणि हे काम दुसऱ्याने कोणीतरी करावं म्हणून मोकळे होतात, म्हणजेच याला दुसऱ्याच्या बायकोच्या नथेतून तीर मारणे म्हणतात. नाक तुटलं तर त्याच्याच बायकोचं तुटेल, अशी ही जी एक लोकांची पद्धती आहे ती बरोबर नाही आहे. मला सांगा, आई वडील मुलांचे दोष कशाकरता दाखवतात? त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी, पुढे त्यांना आयुष्यात त्रास होणे म्हणून. अशी भूमिका आपण जे काही लोक असे बऱ्याच गोष्टीतले दोष पाहून खातो, कोणते असो, चूप बसतात, कानाडोळा करतात, मला काय त्याचं वगैरे विचार करतात, ते बिलकुल बरोबर नाही. अहो, दोष दाखवला नाही तर तो करणाराच्या लक्षात कसा येणार? आणि लक्षात आला तरच काळजी घेईल ना. पण आज सगळ्यांना गुढी 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 पाहिजे, बिलकुल कोणाच्याही नजरेमध्ये भरायला नको, तोंडावर यायला नको, आणि फक्त गोडगोड 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 बोलून चालत नाही. गोडगोडमुळे डायबिटीस होतो, रोग बरा होत नाही. म्हणून बोला कडू बोला, औषध हे कडूच असतं. कडू औषध पाळल्याशिवाय रोग बरा होत नाही. म्हणून जिथं जिथं दोष दिसेल त्या ठिकाणी दाखवत राहा, सांगत राहो. साधू संतांनी काय केलं? ज्या कुप्रथा होत्या त्याच्यावर आसूड ओढले आसूड, तेव्हा कुठं समाज ठिकाणावर राहिला. आणि आज जर दोषरहित कामं पाहिजे असतील तर दोष हे दाखवल्याच गेले पाहिजे. लोक म्हणतात दोष अंधारात सांगा आणि स्तुती जाहीर करा. अहो, अंधारात कोणी भेटायलाच तयार नाही तर त्याला दोष कसे सांगायचे? म्हणून काही फिकर करायची नाही. दोष दिसला सांगितला, दोष दिसला सांगितला. उद्या कोणी म्हणायला नको यांना समजत उमजत असून हे बोलले का नाही. मला सांगा मंडळी, खऱ्या गोष्टीला भीती नसते. आता तुम्ही म्हणाल सध्या जे चालू आहे की खरं बोलले की काय हाल होतात. अहो, मला सांगा, शेवटी सारे मातीतूनच आले आणि माती जर जाणार आहेत मग कशाला कुणाला घाबरायचं? कोणी मुंगीला साखर टाका म्हणतात, गाडगे महाराज म्हणतात भुकेलेल्या अन्न, तहानलेल्या पाणी, आणखी काही काही. मग सांगा, मानव जातीचं ज्यातनं भलं होत असेल ते केलं तर काय वाईट? हे एक पुण्यच आहे ना. म्हणून मी म्हणतो बिलकुल घाबरू नका. कुठंही धोका दिसत असेल, डेंजर वापर दिसत असेल, ते क्षेत्र कोणते असो, वीज क्षेत्र असो, रोड असो, पाणी पुरवठा असो किंवा मेडिकलचं असो, दोष दिसला, अवैध कामं दिसली, सांगायची, फोटो टाकायचे. त्याच्याशिवाय सुधारणा होणे कठीण आहे. नुसतं गुढी गुढी करत राहून साखर पिरणी करत राहाल, सगळ्यांना डायबिटीस होईल. थँक्यू. माय सेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एसीबी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. साधू संतांनी जसे कुप्रथावर आसूड ओढले तशी आजच्या कुप्रथा म्हणजे सबस्टँडर्ड कामं, सबस्टँडर्ड यूज, याच्यावरती जाणकारांनी आसूड ओढायलाच पाहिजे. त्याशिवाय समाज सुधारणेला पर्याय राहणार नाही. रोग बरा व्हायचा असेल तर कडू औषध घ्यावंच लागतं. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब.